पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। मला वाटतं मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळं अमोल मिटकरींच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल, अन्यथा अमोल मिटकरींचं बोलणं ही बोलाची कडी बोलाचा भात दुर्लक्ष त्याच्याकडे करणं याच्या पलीकडं दुसरं नाही। तिन्ही पक्ष एकत्रितपणे आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील, कुणी अशा प्रकारे लूजटॉक करू नये असं पुन्हा एकदा माझं आव्हान असेल। वंचित सोबत अजित पवारांनी युती करावी असं देखील वक्तव्य अमोल मिटकरींनी केलं होतं, कुठे भाजपावर दबाव टाकणार? नाही, मी पुन्हा एकदा सांगतोय, अमोल मिटकरी ही काही अथॉरिटी नाही आहे। अमोल मिटकरी आपला बोलायला लागतो सकाळी उठल्यावर, तशा प्रकारचा एक वक्ता आहे, प्रवक्ता आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। तसा असेल तर प्रदेशाध्यक्ष किंवा अजितदादांनी सांगावं, मग आम्ही त्याला ठोकून ठोस उत्तर देऊ। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।